बाशांनी तयार केलेल्या शंकूच्या आकारातील टोपल्यांमध्ये ह्या कोंबड्या अंडी उबवत आहेत. मेळघाटात पारंपरिक पद्धतीनं अंडी उबवण्यासाठी बाशांपासून तयार करण्यात येणाऱ्या टोपल्यांमध्ये कोंबडी अशी सलग 21 दिवस बसते. हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलानं वेढला असल्यानं बाशाच्या साह्यानं ही टोपली जमिनीपासून काही अंतरावर राहत असल्यानं यातील अंडी आणि कोंबडी अगदी सुरक्षित असतात. अंडी उबवणारी ही आगळी वेगळी पद्धत मेळघाटातील एक वैशिष्ट्यच. हे बाशाचे कुरवडं बनवून कोंबडी अंड्यावर ठेवतो आम्ही, असं म्हणजे ह्या अंडे देण्यासाठी. तर ती 10-15 दिवस समजा जी अंडे देते, त्याच्यानंतर ती अंड्यावर बसते. 21 दिवस अंडे गोळणार आणि त्याच्यानंतर पिल्ले काढणार. भाषाचं बनवलेलं आहे. मेळघाटमधील ही जी कोंबडी उगवण्याची एक बांबूची उलट्या आकाराची टोपली, शंकूसारखी जी टोपली असते, ही अतिशय शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कृष्ट बनवलेली टोपली आहे उगवण्यासाठी. ही त्यांच्यासाठी पारंपरिक पद्धत जरी असली तरी आपल्यासाठी ही एक नाविन्यपूर्व बाब आहे. यामध्ये योग्य वातावरण निर्मिती केली जाते, टेम्परेचर मेंटेन केले जाते, त्यामध्ये आर्द्रता योग्य मेंटेन केल्या जाते. यामुळे त्या अंड्यामधून पिल्ले निघण्याचं प्रमाण सुद्धा हे जास्त असते. हीच पद्धत आपल्याकडे सुद्धा आपण वापरली तरी ती एक शास्त्रीय दृष्ट्या सफल असून यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा घेता येतो. अंडी उबवणारी मेळघाटातील ही पारंपरिक पद्धत उत्कृष्ट दर्जाच्या कोंबड्या देणारी आहे. शशांक लावरे, ई टी व्ही भारत, अमरावती.